आंबोलीतील कावळेसात पॉइंट येथील दरीत पडलेल्या दोन युवकांचे मृतदेह काढण्यात दुसऱ्या दिवशीही अपयश आलेले आहे शोध मोहीम थांबवण्यात आली आहे सोमवारी दरीत पडलेल्या दोन युवकांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारी सकाळी शोध मोहीम सुरू करण्यात आली होती बाबल अल्मेडा यांचे जीवरक्षक पथक व कोल्हापूर येथील समिट व आपत्ती पथक ही मोहीम राबवत होते यावेळी एक युवक मृत स्थितीत आढळून आला होता मात्र दाट धुके व जोरदार पाऊस यामुळे तो मृतदेह वर काढणे शक्य झाले नाही आणि ही मोहीम काल संध्याकाळी थांबवण्यात आली आज पुन्हा या दोन्ही पथकातील सदस्य पाचशे ते सहाशे मीटर खोल दरीत उतरले असता त्यांना दुसराही युवक मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे दिसून आले या दोघांना काढण्याचे प्रयत्न सुरू असताना पुन्हा जोरदार पाऊस व दाट धुके पडत राहिल्याने धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडथळा निर्माण झाला उशिरापर्यंत पाऊस व धुके कमी होण्याची वाट पाहण्यात आली आणि अखेर आज मोहीम थांबवण्यात आली